नमस्कार, इसके नई निवाला न्यूज़ मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी आहे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा दुरुस्तीसाठी मिळालेल्या निधी संदर्भात। पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा दुरुस्तीसाठी 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। 5 डिसेंबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय यावला येथून मिळालेल्या माहितीनुसार पुणेगाव दरसवाडी पोच कालवा दुरुस्तीसाठी 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कातरणी ते डोंगरगाव दरम्यान दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे। या मंजुरी कामांतर्गत संपूर्ण कॅनलची ड्रेसिंग केली जाणार असून 5 ठिकाणी गेट बसवले जाणार आहे। तसेच 16 ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येणार असून पावसाचा अतिरिक्त पाणी कॅनलमध्ये घेण्यासाठी इनलेट गेट व 6 ठिकाणी छोटे पूल देखील बांधले जाणार आहे। कामाचा एकूण कालावधी 2 वर्षाचा असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहे अशी माहिती स्वयंसहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली। दरम्यान नहरखेडा येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली असून JCB यंत्रासमोर ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे। SKN येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला। प्रयत्न चालू आहे त्यांचे, पाणी येणारचे आणि चालूच आहे त्यांचा प्रयत्न, पण लोक बोलत आहे असं तो साहेबाला आम्हाला एक विनंती आहे का पाणी लवकर झालं पाहिजे अशी मी हजळून बोलतो। आणि माझ्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये रेंडाळा उपसरपंच म्हणून बोलतो आहे आणि साहेब पाणी आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो। येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी महाराष्ट्र शासन दरबारी पुणेगाव दरसवाडी ह्या कॅनलचा सततचा प्रश्न मांडत असताना अखेर या कामाला आदरणीय भुजबळ साहेबांकडून न्याय मिळाला। जवळजवळ 252 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आत्तापर्यंत आणि कालपासून यामध्ये अस्तरीकरण आहे। त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी कामं आहेत, परंतु आपल्या येवला तालुक्यामध्ये 35 किलोमीटर कातरणी, त्याचप्रमाणे 43 बाळापूर, 72 आंगुलगाव आणि 80 नहरखेडे, 81 डोंगरगाव ह्या भागामध्ये 6 जवळजवळ 5 ठिकाणी प्रत्येकी 2-2 मशीन त्या ठेकेदारांनी आजपासून त्या कामाला सुरुवात केलेली आहे। एकूण या कामाची किंमत आहे 96,65,325 रुपये। यामध्ये जवळजवळ संपूर्ण कॅनलची ड्रेसिंग होणार आहे, त्याचप्रमाणे या कॅनलला डायरेक्ट 5 गेट आहेत। या कॅनलवरून जवळजवळ पुणेगाव डोंगरगाव कॅनॉलमधून 2 MI टँक म्हणजे डोंगरगावचा 1 MI टँक आणि सावरगावचा 1 MI टँक ह्या दोन्ही बंधाऱ्यांना 1 MI टँकला सेपरेट गेट आहेत। त्याचप्रमाणे 35 बंधारे आहेत। तसेच ह्या कॅनॉलवरती VRB म्हणजे 16 पुलाचं बांधकाम करण्यात येणार आहे। तसंच शेतीमधून कॅनॉलमध्ये जे पावसाचं पाणी येतं 30 ठिकाणी इनलेट घेणार आहेत, म्हणजे कॅनॉलमध्ये आतमध्ये पाणी घेणार आहेत। आणि छोटे पूल आहेत 6 ठिकाणी, त्याला HPD म्हणतात, HPD हे 6 ठिकाणी छोटे छोटे पूल करणार आहेत। त्याच ठिकाणी गावामध्ये जाण्यायेण्याच्या रस्त्याचं सुद्धा त्या ठिकाणी पुलाचं काम ते ह्या कॅनॉलच्या माध्यमातून कॅनॉलच्या कामातून होणार आहे। येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव भारत सीड्स येवला, सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी भारत सीड्स येवला यांची दुसरी शाखा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला।